श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यास सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष उपाय आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल, तसेच तुमच्या जीवनातील अडचणी देखील दूर होतील। या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा दूर होतील। शारीरिक बाधा, घरातील आजारपण, मानसिक आजार, लग्न न जमणे, व्यापारात नुकसान, नोकरी, व्यवसायात अडचण, या सर्वांपासून तुमची सुटका होईल। आजच्या या उपायामुळे आपले नऊ ग्रह शांत होतील। त्याशिवाय भौतिक साधने प्रदान करणारा शुक्र ग्रह देखील शांत होईल आणि देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होईल। ज्या व्यक्तीचे उत्पन्न भरपूर असते परंतु ते त्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकत नाहीत, त्यांचे जीवन यंत्रवत झालेले असते, त्यांनाही आजच्या उपायाने सुख आणि समाधान मिळणार आहे। स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात गायीचे फार महत्त्व आहे। आपण गायीला माता म्हणतो। गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असल्याचे आपण मानत आलो आहोत। या गोमातेशी निगडीतच आजचा आपला उपाय आहे। गायीचे शेण, गोमूत्र याचा देखील आपल्या स्वास्थ्यावर खूप चांगला प्रभाव पडतो। गाय ऑक्सिजन घेते व ऑक्सिजनच सोडते। गायीच्या आसपासच्या परिसरात एक सकारात्मकता असते आणि आपण जर या वातावरणात काही काळ राहिलो तर आपण देखील डिप्रेशन सारख्या आजारातून बाहेर पडू शकतो। आपण पाहतो की काही लोक गायीला सारा खायला देतात, गुळपोळी, तूप पोळी अशा विविध गोष्टी गायीला खायला देत असतात। या सर्वांचे वेगवेगळे फळ आपल्याला मिळत असते। स्वामी भक्तांनो, गाय जर दारात येऊन हंबरत असेल तर हा एक खूप मोठा शुभ संकेत असतो की आपल्या घरात धनसंपत्ती येणार आहे, तसेच घरात आनंदमय वातावरण निर्माण होणार आहे। असे खूप शुभ संकेत आहेत, पण आज आपण उपाय पाहणार आहोत। गाय जिथे वास्तव्य करते तेथील आपण गायीच्या पायाखालील थोडीशी माती घेऊन यायची आहे। त्या मातीत गंगेचे पाणी टाकून त्याचे आपण 7 गोळे करायचे आहेत। रात्री झोपताना आपल्या उशीखाली एका कागदावर हे गोळे ठेवून द्यायचे आहेत आणि सकाळी उठून हे गोळे आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यायचे आहेत। हा उपाय आपण आठवड्यातून एकदा करावा। यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही। सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्या घराचा बचाव होईल। जर काळ्या गायीच्या पायाखालील माती असेल तर त्याचा खूप लवकर प्रभाव दिसून येतो। तसेच तुम्ही इतर कोणत्याही गायीच्या पायाखालील माती घेऊन येऊ शकता, तेही लाभदायक ठरेल। कोणताही उपाय करण्यासाठी श्रद्धा व विश्वास असणे आवश्यक आहे आणि जर श्रद्धाभाव नसेल तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही। म्हणून संपूर्ण श्रद्धापूर्वक हा उपाय करायला हवा, नक्कीच सर्व बाधा दूर होतील। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। स्वामी भक्तांनो, वरील माहिती ही अनेक स्त्रोतांच्या आधारे आणि भक्तांच्या अनुभवानुसार बनवली गेलेली आहे। कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे आमच्या चॅनलचा हेतू नाही। आमचे चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।